पहिला जो उपघटक आहे तो म्हणजे अर्धा। अर्धा म्हणजे काय हे आपण आधी समजून घेऊया। समजा ही आहे पूर्ण भाकरी। या पूर्ण भाकरीचे आपण जेव्हा दोन समान भागात तुकडे करू, आपण या भाकरीचे दोन समान भागात जर तुकडे केले तर येणारा प्रत्येक जो एक भाग आहे त्याला आपण अर्धा असं म्हणतो। काय म्हणतो त्याला आपण? अर्धा। आता समजून घ्या, माझ्याकडे चौरसाकृती कागद आहे। आता या कागदाचे मला दोन तुकडे करायचे। मी हे दोघं टोकं जेव्हा एकत्र आणेल त्यावेळेला अशा निघेल, अशा पद्धतीने मध्यभागी घडी पडेल आणि यामुळे पण होणारा जो प्रत्येक भाग आहे दोन भाग तयार झाले त्यातला एक भाग जो आहे त्या भागाला आपण म्हणणार आहोत अर्धा। म्हणजेच काय मित्रांनो, जेव्हा एका पूर्ण आकृतीचे आपण दोन सारख्या भागात विभागणी करतो तेव्हा त्या भागाला आपण अर्धा भाग असं म्हणतो।